ॲड एजन्सीज असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र अर्थात आसमा या संस्थेला 25 वर्षाहून अधिक काळ लोटला गेलेला आहे. त्या सर्वसाधारण 25 वर्षाहून अधिकच्या काळामध्ये त्या संस्थेला अत्यंत कर्तृत्ववान असे चांगले अध्यक्ष आणि त्याचबरोबरीने इतर पदाधिकारी लाभलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्याने आपल्या आपापल्या कर्तृत्वाने आपली कारकिर्द ही सिद्धच केलेली आहे. म्हणून आसमा ही संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली एक संस्था म्हणून ही समजली जाते. अर्थात 25 वर्षानंतर एक अध्यक्ष म्हणून आली माझ्यावरती जबाबदारी ही फार मोठी आणि खूप जबाबदारीची आहे असं मी समजतो. कारण यापूर्वीचा काळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप प्रत्येकाने आपल्या कार्याने आणि याने समृद्ध केलेला आहे. पण आता जाहिरात क्षेत्रामध्ये येणारी पुढची आव्हानं आणि त्याच्याचबरोबरीने या सर्वांना एकत्रित घेऊन जाऊन नवीन आपल्याला याच्यामध्ये काय आणता येईल, कारण हे क्षेत्र जवळ क्रिएटिव्हिटीचं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ब्रेन्स सगळे आहेत. आणि माझी जशी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे तशा इतरही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या काही खूप सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, आणि सिनियर्सना ज्युनियर्सना सगळ्यांनाच काही प्रॉब्लेम्स पण असू शकतात. त्याचबरोबर काही विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा या अशा या ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड विविध क्षेत्रांमध्ये पाऊल पण ठेवायचं असतं. तर अशा गोष्टींचा एक संपूर्ण आपल्याला काय अभ्यास करून करता येईल हे माझं उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे येणारा पुढचा 2 वर्षाचा कारकिर्द किंवा कार्यकाळ जो आहे तो मी माझ्याही परीने माझ्या प्राज्ञेप्रमाणे आणि माझ्या इतर सामाजिक कार्यातल्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि आसमातल्या सर्वच माजी पदाधिकाऱ्यांच्या आणि आत्ताचेसुद्धा जे माझे सगळे सवंगडी संचालक मंडळ आणि जे पदाधिकारी आहेत या सर्वांचाच आदरपूर्वक मी सगळ्यांचा त्यांचं सहकार्य घेईन आणि आसमाची वाटचाल अतिशय दे दीप्यमान करेन. धन्यवाद.